गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, वेलकम टू टुडेज मैथमेटिक्स सेमिनार। डियर स्टूडेंट्स, आई एम वेरी हैप्पी टू जॉइन यू ऑन दिस वीडियो। टुडेज सेमिनार वी आर गोइंग टू लर्न चैप्टर नंबर 5 डेसिमल फ्रैक्शंस। तर विद्यार्थी मित्रहो, अपन आजच्या तासामध्ये पाचव्या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत, ते म्हणजे डेसिमल फ्रैक्शंस म्हणजे दशांश अपूर्णांक। तर या दशांश अपूर्णांकातील जो पहिला घटक आहे तो म्हणजे ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ डेसिमल फ्रॅक्शन्स। पण विद्यार्थी मित्र हो, आपण ज्यावेळी दशांश अपूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी करत असतो त्यापूर्वी आपल्याला त्या दशांश अपूर्णांकांची प्लेसेस आणि प्लेस व्हॅल्यू माहीत असणं गरजेचं आहे। मग जसं आपण रेग्युलरली जे नंबर्स असतात त्या रेग्युलर नंबरचे जे प्लेसेस आहेत ते प्लेसेस आपण अभ्यासलेले आहेत आता पाचवीमध्ये, त्यामध्ये युनिट्स, टेन्स, हंड्रेड्स, थाउजंड प्लेस, 10,000 प्लेस, लॅक प्लेस, 10,000 प्लेस, अशा प्रकारचे जी प्लेसेस आहेत या प्लेसेसचा आपण अभ्यास केलेला आहे। परंतु दशांश अपूर्णांकीची संख्या असतात या दशांश अपूर्णांकात अंकित संख्यांचा सुद्धा आपल्याला प्लेसेस आणि तिथे प्लेस व्हॅल्यू माहीत असणं गरजेचं आहे। तसं मी पाहता या ठिकाणी एक आपण उदाहरण म्हणून 3,7,8.025 अशा प्रकारचं एक उदाहरण घेतलेलं आहे आणि या संख्यांची आपल्याला प्लेसेस आणि प्लेस व्हॅल्यू पाहायच्या आहेत। तर पाहता दिलेली जी संख्या आहे 3,7,8.025, मग ही जी संख्या आहे, आता विद्यार्थी मित्र हो नीट लक्ष द्या की दशांश अपूर्णांकित संख्यांमध्ये त्याचे दोन भाग पडले जातात, ते म्हणजे दशांश चिन्हाच्या उजवीकडील जो भाग आहे हा अपूर्णांकित भाग असतो आणि दशांश चिन्हाच्या डावीकडील जो भाग आहे हा पूर्णांकित भाग असतो। मग आता दशांश चिन्हाच्या डावीकडे म्हणजे या बाजूला ज्या संख्या आहेत या पूर्णांकित संख्या आहेत, दशांश चिन्हाच्या उजवीकडील बाजूला ज्या संख्या आहेत त्या अपूर्णांकित संख्या असतात। मग दशांश चिन्हामध्ये ज्या संख्या असतात त्यांची जी प्लेसेस असतात, तर पहा त्यांचे जे प्लेस नेम आहे हे प्लेस नेम वेगवेगळ्या प्रकारची असतात। मग दशांश चिन्हाच्या उजवीकडील जो पहिला अंक आहे 0, या 0 प्लेस आहे 10th। पहा 10th प्लेस, मग 10th प्लेस म्हणजे किती? 1/10। 10th प्लेस म्हणजे काय? 1/10। त्यानंतर जी दुसरी संख्या असते दशांश चिन्हाच्या नंतरची जी दुसरी संख्या आहे याचं प्लेस आहे 100th आणि 100th म्हणजे 1/100 आणि दशांश चिन्हाच्या उजवीकडे जी तिसरी संख्या असते त्या तिसऱ्या संख्येचं प्लेस आहे 1000th प्लेस। आणि हे 1000 म्हणजे 1,000 अशा प्रकारे हे प्लेस आहे। आता काय झाले दशांश चिन्हाच्या उजवीकडील संख्यांची प्लेसेस, आता दशांश चिन्हाच्या डावीकडील ज्या संख्या असतात, आता पहा जी दशांश चिन्हाला चिकटून जी पहिली संख्या आहे त्याचं प्लेस आहे युनिट, युनिट प्लेस म्हणजे 1। त्यानंतर दशांश चिन्हाच्या डावीकडील जी दुसरी संख्या आहे त्या दुसऱ्या संख्येचा प्लेस आहे 10th प्लेस, 10th मीन्स 10 प्लेस। आणि तिसरी जी संख्या आहे त्याचं प्लेस आहे 100th प्लेस। हंड्रेड्स
प्लेस एच्युएन डी आर इलियास आणि हे आहे 100 म्हणजे 100. नीट लक्ष द्या, पहा दशांश चिन्हाच्या उजवीकडील पहिली संख्या आहे त्याचे प्लेस आहे 10th, दशांश म्हणतो आपण याला. दुसरी जी संख्या आहे त्याचा प्लेस आहे 100th, त्याला शतांश असं म्हणतो आपण. आणि तिसरी संख्या आहे 1000th, त्याला सहस्रांश असं म्हणतो. आणि दशांश चिन्हाच्या डावीकडील जी पहिली संख्या आहे 8, तिथून पूर्णांकित संख्या इकडे चालू होतात ते आहेत युनिट्स एकक. 7 tens म्हणजे दशक आणि 300 म्हणजे शतक. मग अशा प्रकारे या प्रत्येक संख्येची वेगवेगळी प्लेसेस असतात. मग आता आपण याची जर प्लेस व्हॅल्यू पाहिल्या, प्रत्येक संख्याची जर प्लेस व्हॅल्यू पाहिली तर या 0 ची प्लेस व्हॅल्यू 0 कोठेही असला, कोणत्याही प्लेसला असला तर त्याची प्लेस व्हॅल्यू किती येते? 0 येते. म्हणून इथे याची प्लेस व्हॅल्यू मी लिहितो, 0 ची प्लेस व्हॅल्यू येते 0. आता 100th प्लेस वर जे 2 आहे, याची प्लेस व्हॅल्यू कशी काढली जाते? तर हे 2/6 हे प्लेस आहे 100 म्हणजे भागिले 100. आता ज्या वेळेस दशांश अपूर्णांकामध्ये ज्या संख्याचे छेद 10 असतो, 100 असतो किंवा 1000 असतो, मग अशा वेळेस दशांश चिन्हानंतर किती संख्या येतात याचे एक थोडक्यात ट्रिक आहे. मग याचा भागाकार आपण करत जरी बसलो तर तेवढंच उदाहरण तेवढंच आन्सर येणार आहे, परंतु पटकन आपल्याला लक्षात येण्यासाठी सांगतो. तर पहा इथं या 2/100 ही जी संख्या आहे ही दशांश चिन्हाच्या उजवीकडे असल्यामुळं या संख्येमध्ये पूर्णांक नाही, सगळे अपूर्णांकच आहे. म्हणून याची किंमत येते 0.02, म्हणजे ज्या संख्येच्या छेदस्थानी 100 असतात किंवा 100 हा अंक असतो त्या संख्येची प्लेस व्हॅल्यू ही दशांश चिन्हानंतर 2 संख्या येतात किंवा त्या संख्येमध्ये दशांश चिन्हानंतर 2 अंक येतात. म्हणून या 2 ची प्लेस व्हॅल्यू झाली 0.2. त्याच पद्धतीनं या 5 ची प्लेस व्हॅल्यू पहा कशा प्रकारे येईल. मग इथं होईल 501,000. मग फक्त आपल्याला 5 या अंकाची लिहायची आहे, म्हणून इथं 0.0 चिन्ह छेदस्थानी 1000 आहे, 1000 वर 3 0 आहे, म्हणून दशांश चिन्हानंतर 3 संख्या येतात. त्या 3 संख्या कोणत्या असतील? तर पहा इथं एकच संख्या आहे, पूर्वी 2 इथं ज्या अंक आहे त्या 2 अंकाला आपण 0 म्हणायचं. 0 0 आणि 5 अशा प्रकारे या संख्याची स्थानिक किंमत आपल्याला मिळेल, म्हणजेच या संख्येची स्थानिक किंमत झाली 0.005. आता डाव्याकडील बाजूच्या ज्या संख्या आहे हे 8 चा प्लेस आहे युनिट म्हणजे एकक, म्हणून या 8 ची स्थानिक किंमत येते 8×8. त्यानंतर या 7 ची स्थानिक किंमत येते, याचं प्लेस आहे 7 tens म्हणजे 7×10=70. आणि हा जो 3 आहे तो आहे 100 प्लेसला आणि याची स्थानिक किंमत येते 3×100 म्हणजे 300. अशा प्रकारे दशांश अपूर्णांकात ज्या संख्या असतात या संख्यांची स्थाने या प्रकारे असतात आणि त्याच्या स्थानिक किमती अशा प्रकारे आपल्याला काढाव्या लागत असतात. इथे एक लक्षात, पण विद्यार्थी मित्र हो, त्यामध्ये ज्या काही दशांश अपूर्णांकित संख्या असतात त्यांची बेरीज कशा प्रकारे केली जाते तर पहा क्वेश्चन 2 याचा सोल्वा. तर यामध्ये एक उदाहरण असं दिलेलं आहे, फर्स्ट एक्झाम्पल
905.5 प्लस 27.197 आता विद्यार्थी मित्रांनो बेरीज किंवा वजाबाकी करत असताना म्हणजे दशांश अपूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी करत असताना एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की संख्या खाली संख्या आल्या पाहिजे आणि दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह झालं पाहिजे म्हणून मांडणी व्यवस्थित करून घ्यायची तर पहा इथं 905.5 प्लस आता इथं जे दशांश चिन्ह आहे पहिले दशांश चिन्हाकडे दशांश चिन्ह देऊन घ्या दशांश चिन्हानंतर ज्या संख्या आहेत त्या वळीने मांडत जायच्या आणि दशांश चिन्हाच्या डावीकडे जे आहेत त्या सुद्धा तशाच मांडायच्या मग या संख्या मांडल्यानंतर आता आपल्याला ऍडिशन करायला काहीच अडचण नाही तर इथं पाहता खालच्या संख्येमध्ये दशांश चिन्हानंतर तीन अंक आहेत वरच्यामध्ये एकच आहे मग बेरीज करताना आपण लक्षात येण्यासाठी जेवढ्या संख्या कमी आहेत तेवढे शून्य मार्क घेऊया पहिल्यांदा आता डाव्या बाजूला सुद्धा तसंच आहे पहिल्या संख्येमध्ये दशांश चिन्हानंतर तीन अंक आहेत आणि दुसऱ्यामध्ये दोन आहेत जिथं अंक किंवा संख्या कमी आहे तिथं शून्य मार्क घेऊया म्हणजे अशा प्रकारे या संख्या मांडणी झाली आता बेरीज करूया तर बेरीज करताना लक्षात ठेवा की दशांश चिन्ह नाही असं समजून बेरीज करायची आणि बेरीज झाल्यानंतर दशांश चिन्ह देऊया तर 0 अधिक 7 7 5 0 अधिक 9 9 5 अधिक 1 6 5 अधिक 7 12 12 2 41 1 1 अधिक 2 3 3 अधिक 0 3 9 अधिक 0 9 आता यामध्ये काय राहिलं तर दशांश चिन्ह द्यायचं राहिलं तर आता दशांश चिन्ह कोठे द्यायचं तर मोजा दशांश चिन्हानंतर जास्तीत जास्त किती अंक आहेत तर तिथं 1 2 3 अंक आहे मग बेरीज करताना दशांश चिन्हानंतर जेवढे जास्तीत जास्त अंक असतात तेवढे अंक सोडून दशांश चिन्ह द्यायचं म्हणून इकडे तीन अंक सोडूया 1 2 3 दशांश चिन्ह तिथं येईल मग अशा प्रकारे त्याचे ऍडिशन होईल 932.697 येते का लक्षात आता वाचन करत असताना आपण असं वाचायचं नाही 932.697 असं वाचायचं नाही त्याचं वाचन कशा प्रकारे केलं जातं तर 932.697 येते लक्षात त्यानंतर आणखी एक उदाहरण अभ्यासूया आपण 39 प्लस 700.65 आता मी पहिल्यांदा असं म्हटलं की आपण पहिल्यांदा संख्या एकाखाली एक व्यवस्थित मांडून घ्यायच्या तर इथं पाहता फक्त इथं 39 आहे म्हणजे हे पूर्णांकच आहे याची मांडणी पहा 39.00 कारण इथं पुढे दोन संख्या आहेत दशांश चिन्हानंतर येते लक्षात आता दुसरी जी संख्या आहे ती पाहून घेऊया दशांश चिन्हानंतर आहे 6.5 दशांश चिन्हाच्या आधी आहे 0 0 7 आता वरच्या संख्यामध्ये दशांश चिन्हाच्या आधी दोन अंक आहेत खालच्या संख्येमध्ये तीन आहेत जिथं अंक कमी आहेत तिथं शून्य मारून घ्यायचा आता बेरीज करूया याची 0 अधिक 5 5 0 अधिक 6 6 दशांश चिन्हाला दशांश चिन्ह इथं दिलं त्यानंतर 9 अधिक 0 9 3 अधिक 0 3 7 अधिक 0 7 म्हणजे याचे ऍडिशन किती आले 739.65 तर अशा प्रकारे आपण दशांश चिन्हांची बेरीज करत असतो आता वजाबाकी यामध्ये दुसरा क्वेश्चन आहे सबट्रॅक्ट तर वजाबाकी कशा प्रकारे केली जाते सर एक एक्झाम्पल पहा 85.96 मायनस 2.5
3, 4, 5 अशा प्रकारे वजाबाकी दिलेली आहे। आता वजाबाकी करताना जशी ऍडिशन करताना आपण संख्या एकाखाली एक मांडून घेतलेल्या होत्या त्याच प्रकारे संख्या आपल्याला इथे मांडून घ्यायच्या म्हणून पाहिला 85.96 मायनस आता इथे दशांश चिन्ह इथे आहे पण दशांश चिन्हानंतर ज्या संख्या आहे दशांश चिन्ह देऊया दशांश चिन्हानंतर ज्या संख्या आहे ते मांडून घेऊया 3, 4, 5 दशांश चिन्हाच्या आधीची संख्या आहे 2। आता ही मांडणी झाल्यानंतर जिथं जिथं संख्या कमी आहे तिथं 0 मांडून घेऊया इथं 0 इथं 0। आता वजाबाकी करताना आपण नेहमी ज्या पद्धतीने वजाबाकी करतो तशीच करायची आहे। आता इथं दशांश चिन्ह नाही असं समजूया थोडं वेळ आणि वजाबाकी करूया। तर 5 शून्यामधून 5 जात नाही म्हणून इथला अच्छा घेतले इथं राहिले 5 इथं झाले 10 5 गेले 5 इथं राहिले होते 5 मधून 4 गेले 1 9 मधून 3 गेले 6। आता दशांश चिन्ह दशांश चिन्ह देऊन टाकू इथं इथं 5 मधून 2 गेले 3 राहिलं आणि 8 मधून 0 गेला 8 राहिलं म्हणून याची वजाबाकी आली 83.615। समजतंय? त्यानंतर पुढची किंवा पुढचं उदाहरण घेऊया आपण 200.005 माइनस 17.186 17.186 मग अशा प्रकारे आपण एक्झाम्पल घेतलं। आता पहिले त्याची मांडणी करून घेऊया उपाय पद्धतीने 200.005 मायनस संख्या मानून घेऊ दशांश चिन्ह दशांश चिन्ह मानलं दशांश चिन्ह आणि दशांश चिन्ह दशांश चिन्हाच्या उजवीकडील संख्या मानल्या 186 दशांश चिन्हाच्या डावीकडील संख्या पहा 71। आता जिथं संख्या कमी आहे तिथे 0 घेऊन घेऊया मग आता वजाबाकी करूया नेहमीप्रमाणे इथं 5 आहे 5 मधून 6 जात नाही म्हणून जिथला अच्छा घ्यायचं म्हटलं इथं पण 0 आहे इथं पण 0 आहे इथं पण 0 इथं पण 0 म्हणून इथूनच 1 अच्छा घेतला इथं राहिले 1 इथं 10 होती 10 मधून 1 अच्छा इकडे येईल इथं राहतील 9 इथला अच्छा इथं 10 राहतील इथला इकडे घेऊया इथं राहील 9 अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी इथं 9 राहत जातील आणि इथं होतील 15। आता वजाबाकी करू 15 6 गेले 9 मधून 8 गेला 1 9 मधून 1 गेले 8 इथं दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह घेऊन टाकू इथं 9 मधून 7 गेले 2 9 मधून 1 गेला 8 आणि 1 मधून 0 गेला 1 म्हणून त्याची वजाबाकी किती आली तर 182.819। तर विद्यार्थी मित्र हो अशा प्रकारे आपण दशांश अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी करायची आहे ते का लक्षात। तर आता आपण आजच्या तासामध्ये बेरीज आणि वजाबाकी कशा प्रकारे करायची आहे हे पाहिलेलं आहे आणि राहिलेला घटक आपण नंतरच्या तासाला पाहूया। तर यावरती जो आहे प्रॅक्टिस सेट 14 हा प्रॅक्टिस सेट तुम्ही सोडवायचा आहे आणि अभ्यास माझ्या वैयक्तिक ग्रुप व्हॉट्सअपला सेंड करायचा आहे। इथं 6वीच्या विद्यार्थ्यांसाठी सूचना पहा की तुम्ही इंग्रजीचे तास पाहत नाही एक सुद्धा विद्यार्थी इंग्रजीचे तास पाहत नाही त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी इंग्रजीचे गणिताचे म्हणजे सगळ्याच विषयाचे तास पाहायचे आहेत आणि केलेला जर किंवा तुम्हाला जो सांगितलेला असतो अभ्यास तो व्हॉट्सअपला त्या त्या शिक्षकाच्या वैयक्तिक नंबरला सेंड करायचा आहे। येते का लक्षात? ठीक आहे।